मूळव्याधाचा त्रास फार होतोय का? रक्ती मूळव्याध आहे, संडासनंतर आग जळजळ होते, संडास झाल्याच्या नंतर किंवा संडास करताना पू पडतो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर देशमुख तन्वीर आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मूळव्याध आणि त्याचे असे काही उपचार जे केल्याच्या नंतर तुम्हाला त्या मूळव्याधामध्ये 100 in 100% बरंच जाणवायला सुरुवात होणार आहे. तर जाणून घेऊयात मूळव्याध म्हणजे काय. तर मूळव्याध म्हणजे काय, तर आपल्या गुदद्वारामध्ये बिघाड होऊन त्या ठिकाणी रक्त येणं, त्या ठिकाणी पू येणं, त्या ठिकाणी फार आग जळजळ होणं, जखमा होणं म्हणजे मूळव्याध. बऱ्याचशा लोकांमध्ये काय होतं, सततची बद्धकोष्ठता म्हणजे सतत कॉन्स्टिपेशन राहतं, पोट चांगल्या पद्धतीने साफ होत नाही त्यांचं, आणि मग असं राहिल्याच्या नंतर मग त्यांना मूळव्याधाचा त्रास सुरू होऊन जातो. बरेचसे जे लोक आहेत ह्यांना अनुवंशिकता पण असते मूळव्याधाचं, आईवडिलांमध्ये असतात तर त्यांच्यामध्ये पण तो मूळव्याधाचा त्रास येऊन जातो. बरेचशा लोकांना बैठक जास्त केल्याने, तसेच जास्त गाडीचा प्रवास केल्याने, वारंवार जे ड्रायव्हर बंधू आहेत ते फार गाडी चालवतात, त्यांना तासनतास गाडीमध्ये बैठे काम करावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांना मूळव्याधाचा त्रास जाणवतो. तसेच जास्त स्पायसी फूड खाणं, लसणाचा जास्त अतिवापर करणं, बाजरीच्या भाकरीचा अतिवापर करणं, याच्यामुळे पण आपल्याला मूळव्याधाचा त्रास जाणवू शकतो, होतो आहे. तर ह्याच्यापासून आपण कसं लांब राहू शकतो, तर आपली जीवनशैलीमध्ये थोडंफार आपण जर का बदल केला तर मूळव्याधाला आपण टॅकल करू शकतो, त्याला मात देऊ शकतो. तर जीवनशैलीमध्ये आपल्याला कोणती बदल करायचा आहे, तर जीवनशैलीमध्ये आपल्याला आपलं जे अन्न असतं ते जे पण आपण खातो आहे तर ते खायच्या सवयीमध्ये पद्धतीमध्ये बदल करायचं आहे. आपण दिवसातून 2 फार तर फार 3 जेवण करावं, पण 2 सफिशियंट आहे ज्यांना पण मूळव्याधाचा त्रास आहे त्यांनी. पचण्यास हलकं असं जेवण करावं. बरेचसे लोक सारखं वारंवार मटण मच्छी खात असतात, अंडे खातात, बाजरीची भाकरी रेग्युलर असते, मग ह्याच्यामुळं काय होतं, आपल्या पोटामध्ये चांगल्या पद्धतीने मसाले फार जास्त, चिकन न खाऊ किंवा मटण न खाऊ ह्या मताचा मी नाही, खाल्लं पाहिजे, ते गरजेचं पण आहे, परंतु कितपत खाल्लं पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने खाल्लं पाहिजे. आपण काय करतो, फार जास्त त्याच्यामध्ये मीठ मसाले टाकतो आणि मग ते खातो. फॉरेनचे लोक त्यांचे दररोज चिकन मटण खातात, दररोज खातात, एकही दिवस खाणं नाही, सकाळी नाश्त्यालाच त्यांना ते असतं, पण त्यांना हे त्रास होत नाहीत. कारण असं, ते त्याच्यामध्ये मसाले अजिबातही वापरत नाही, त्यांच्या जेवणामध्ये मसाला म्हणून फक्त काळी मिरीचा वापर केला जातो. आणि आपले मसाले म्हटले तर आपल्या मसाल्यासाठी आपला भारत देश हा प्रसिद्ध आहेच, आणि त्यातल्या त्यात आपला महाराष्ट्र जे आहे, महाराष्ट्रीयन झटका, महाराष्ट्रीयन ठेसा यासाठी फार प्रसिद्ध आहे. तर अशा वेळेस आपल्या खाण्यामध्ये फार जास्त प्रमाणात तिखट जातं. तिखट खाऊ नये ह्या मताचा पण नाही मी, तिखट थोड्याफार प्रमाणात जेवणामध्ये गेलंच पाहिजे, पण फार जास्त प्रमाणात जातं, फार जास्त प्रमाणात मसाले जातात, आणि ह्याच्यामुळं मग आपलं जे पोट आहे, आपले जे आतडे आहेत यांना इजा व्हायला सुरुवात होते, आग जळजळ सुरू होऊन जाते, संडास जी आहे ती चांगल्या पद्धतीने आपली तयार होत नाही, कॉन्स्टिपेशन होतं म्हणजेच बद्धकोष्ठता होते, आणि कडक संडास वारंवार दिवसेंदिवस होत राहिल्याने आपला जो गुरुद्वाराचा जो भाग आहे, जो संडासची जी जागा आहे ती वारंवार घासली जाते. ती जी त्या ठिकाणची जी त्वचा असते ती फार नाजूक असते, ती त्वचा जास्त वेळेस घासल्या गेल्यामुळे मग आपल्याला त्या ठिकाणी जखमा व्हायला सुरुवात होतात. संडासला गेल्याच्या नंतर आणि जाऊन आल्याच्या नंतर 2 तास 3 तास सारखी आगाग त्या ठिकाणी होत राहते आणि मग पेशंट फार कंटाळा जातो आणि याला तो नानाविध उपचार पण करत असतो तरी पण त्याला कुठल्याही पद्धतीने आराम पडत नाही. तर आपल्या जेवणामध्ये सर्वात महत्त्वाची टिप जी असेल तर फायबरचा उपयोग सर्वात जास्त करावा. ज्या पण पेशंटला मूळव्याध आहे, फायबर्सनी काय होतं, फायबर्स म्हणजे फळांचा वापर, कच्च्या भाज्यांचा वापर, यांचा भरपूर वापर करावा. यांनी आपल्या शरीरामधील मल त्यागण्याची जी वृत्ती आहे ती सॉफ्ट होऊन जाते, मऊ होते, आपली जी संडास आहे ती मऊ व्हायला सुरुवात होते, कडक राहत नाही. आपल्या शरीरामधील जेवढे पण टॉक्झिन्स असतील ते बाहेर निघायला सुरुवात होते, विषारी जे तत्व असतात ते एकदा बाहेर निघून गेले का आपल्याला मूळव्याधामध्ये पण आराम पडायला सुरुवात होऊन जाते. तसेच बाजरीच्या भाकरीचा वापर टाळावा. तिसरी गोष्ट, लसणाचा वापर हिशोबात करावा. दिवसातून 1-2 पाकळ्या चालतात, पण जास्त प्रमाणात लसणाचा वापर करू नये. मिरचीचा जास्त वापर करण्यात नाही यावा. मिरचीचा जास्त वापर केला का मग मिरची लागून जाते, मग
तर मिरचीचा वापर एकदम कमी करा, लसणाचा वापर कमी करा, दूध आणि दूधयुक्त पदार्थांचा वापर वाढवा. ह्यानी काय होणार आहे, आपली जी संडास होणार ती सॉफ्ट होणार आहे. दूध जे असतं ते आपल्या संडासला साफ करण्यासाठी, सॉफ्ट करण्यासाठी फार मदत करतं. आणि दूध हे शीतपेय पण आहे, त्याच्यामुळं ते आपल्या शरीरामध्ये वाटलेलं ॲसिडचं प्रमाणही कमी करायला सुरुवात करतं. तर जाणून घेऊयात मूळव्याधावरती आपण उपाय काय करू शकतो. तर सर्वात प्रथम जो उपाय सांगतो आहे मी तुम्हाला, आम्ही बऱ्याचशा जागी पाहिलेला उपाय, पाहून शिकलेला उपाय आणि नंतर तो आजमावलेला पण उपाय आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी हे पाहिलेलं आहे आणि नंतरून ते मी स्वतःवरती म्हणू तर स्वतःच्या पेशंटवरती अवलंबलेला पण उपाय आहे. तर तो उपाय काय आहे, दूध घ्यायचं गाईचं, गाईचंच पाहिजे, गावरान गाईचं पाहिजे का जर्सीचं ह्याच्यात मत नाही, आपण कोणत्याही गाईचं घेऊ शकतो, फक्त गाईचं दूध पाहिजे, म्हशीचं किंवा बकरीचं नाही चालणार. आणि ते दूध घेतल्याच्या नंतर एक साधारणतः 1.5 कप ते दूध घ्या गाईचं, सकाळी सकाळी काढल्याबरोबर ते दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1/2 लिंबू पिळायचं. आता तुम्ही म्हणाल हे पिळायच्या नंतर दूध खराब होईल, दुधामध्ये विष तयार होईल, त्याचे कोड होईल, शरीरावरती पांढरे चट्टे येतील, दह्यामध्ये काय टाकता तुम्ही, दही कसं बनवता, दह्यामध्ये पण अशीच जी प्रोसिजर असते, दुधामध्ये लिंबू टाकलं का तो सकाळपर्यंत दही बनून जातो, त्या पद्धतीनेच आपण करतोय, हे दूध फोडून पितोय. तर दुधामध्ये त्या 1.5 कप जे घेतलेलं दूध असेल, धारुष्ण दूध घ्या, त्याच्यामध्ये 1/2 जो लिंबू आहे तो पिळायचा आणि तो पिळ्या पिळ्या लगेचच ते दूध पिऊन घ्यायचं, सकाळी सकाळी अनशेपोटी. हे घेतल्याच्या नंतर 1/2 पाऊण तास आपल्याला काही खायचं प्यायचं नाही आहे. हे दररोजचं सकाळी सकाळी अनशेपोटी आपल्याला रेग्युलर 7 दिवस करायचं आहे. आम्ही बरेचसे अनुभव असे घेतले का 3 दिवसामध्येच लोकांचे जे मूळव्याधाचा त्रास होता तो एकदम कमी झाला, बंद झाला, ठीक झालं. असे पण अनुभव घेतलेत बरेचशा लोकांना 7 दिवस घ्यावं लागलं. आणि ज्या लोकांना 7 दिवसामध्ये थोडाफार आराम जाणवला आहे, 2-5-10% आराम जाणवला आहे, त्यांना आम्ही थोडं अजून जास्त दिवस, 15-20 दिवस घेण्याचा सल्ला दिलेला आहे. आणि त्यांना त्याच्यामध्ये ट्रिमेंडस एकदमच म्हणजे चांगल्या पद्धतीने बदल जाणवलेला आम्हाला आढळून आलेला आहे. तसेच दुसरी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या जेवणामध्ये कोरफडीचा समावेश करा आपल्या खाण्यामध्ये. सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण तुम्ही 1 चमचा कोरफडीचा गर, जो ताजा गर असतो तो घ्या. आपल्या जवळपास असतेच कोरफड आपल्या कुंडीमध्ये लावलेली, नसेल तर ती लावून घ्या, फार उपयोगी आहे कोरफड. तर ती दररोजची घ्यायला चालू करा, ती रेचक असते, म्हणजे तुमचं पोट साफ करायला मदत करते आणि तुम्हाला मूळव्याधामध्ये पण मदत करायला सुरुवात करते, मूळव्याध कमी करण्यासाठी पण मदत करते. सोबतच आवळा पावडर घरी आणून ठेवा, आवळ्याची पावडर किंवा घरी बनवा. आवळ्याच्या सीझनमध्ये आवळे आणून ठेवायचे, सुकवायचे कापणी करून आणि त्याची पावडर बनवून ठेवा आणि ते आवळा पावडर तुम्ही खायला चालू करा दररोजचं 1 चमचा सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण एक ग्लासभर कोमट दुधातून घ्या किंवा कोमट पाण्यातून घ्या. तुम्हाला पोटाचे जेवढे पण विकार असतील, पित्त, अपच, ॲसिडिटी, गॅस होणं, तसेच कडक संडास होणं, संडास साफ न होणं, वारंवार संडासला जायला लागणं, तसेच पोट साफ चांगलं न झाल्यामुळं मग पुढं आलंच ते मूळव्याधाचा त्रास जाणवणं, मग हे सगळे उपाय, हे सगळे जे आजार आहेत ते सगळे बरे व्हायला सुरुवात होऊन जातात. सोबतच मी तुम्हाला असं सांगू इच्छितो, त्रिफळा पण तुम्ही पावडर बनवून घेऊ शकता. आवळा, हरड आणि बेहडा, मूळव्याध जर का कमी करायचा असेल तर आवळा 4 ग्राम घ्या, हरड 2 ग्राम आणि 1 ग्राम बेहडा घ्या, ह्या प्रमाणामध्ये तुम्ही ते बनवू शकता. आता तुम्ही म्हणाल हे कसं मोजायचं, तर साधं सोपं आहे, 4 किलो आवळे घ्यायचे, 2 किलो हरड घ्यायची, 1 किलो बेहडा घ्यायचा, हे बारीक कुटून घ्या, एकत्र करा, मिक्स करा चांगल्या पद्धतीने, झालं 4:2:1 हे प्रमाण तयार झालं. या पद्धतीचं जर का तुम्ही त्रिफळा बनवलेला असेल तर हे त्रिफळाचूर्ण जे आहे तुमच्या मूळव्याधामध्ये आणि पोटाच्या सगळ्या आजारामध्ये तुम्हाला मदत करायला सुरुवात करा. आजच्या घडीला बरेचसे लोकांना असं वाटतं का त्यांनी 2-4 दिवस ते औषध घ्यावं आणि 100% त्यांचं तो बरंच व्हावं ते आजार. काय होतं बरं का साहेब, बरेचशा वेळेस आपण हे सगळं शक्य पण आहे ते आजार बरा पण होऊन जातो, मग तो परत परत का उद्भवतो, तर ह्याचे कारण जर का आपण शोधले तर ह्याचे कारण आपल्या आहारामध्येच आहे. मग मूळव्याध बरा झालं म्हणून आपण लगेच बाजरीची भाकरी खायला चालू करतो, लगेच मटण मच्छी भरपूर एकदम मसालेदार तळून घेतो, तळून दे रे, चांगले मसाल्याची लाव, हॉटेलमधलं खाय, कुठंतरी ते मैद्याचे पदार्थ घे, बिस्किटचा एखादा पुडा आणून तो खायला चालू कर, मग हे सगळं केल्यामुळं मग परत तो त्रास तुम्हाला उद्भवतो ना. तो त्रास जर का एकदा तुमचा ठीक झाला
आणि परत तो उद्भवू नये, परत तो तुम्हाला त्रास देऊ नये, हे जर का तुमच्या डोक्यात असेल, परत परत तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागू नये, परत परत इंजेक्शन घ्यावं लागू नये, परत परत तुमची सर्जरी नाही व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही कायमचे जर का पथ्य पाळले तर तुमचं शरीर, तुमचा मुळव्यात, तुमचं पोट हे 100% ठीक राहील, तुम्हाला परत तो त्रास जाणवणार नाही. मी हे बोलण्यामध्ये असा पण एक शब्द ॲड करील, ह्या जगामध्ये अमृत सोडून अशी कुठलीही औषधी उपलब्ध नाही का जी तुम्हाला चिरंतर ठीक करून ठेवू शकते. अमृत तर भेटते का या जगामध्ये? तर नाही भेटते. म्हणजे ह्या जगामध्ये कुठलीच अशी वस्तू नाही आहे जी तुम्हाला चिरंतर ठीक करू शकते. आणि जर का कोणी क्लेम करत असेल का ही वस्तू चिरंतर तुम्हाला ठीक करू शकते, तर ती वस्तू तुम्हाला चिरंतर घ्यावी पण लागते. असं नाही आहे का एक दिवस घेतले तुम्ही एखादी गोष्ट आणि ते परत नंतर तुम्ही बंद केली आणि परत तो त्रास तुम्हाला होणारच नाही, असं नाही. परत तुम्हाला तो त्रास होतोच, काही दिवसांनी, काही वर्षांनी, 10 वर्षांनी पण तो त्रास तुम्हाला परत येतोच. का? तर आपण पथ्य ना पाळल्याने. बरं, पहिल्यांदा तो त्रास का आला आपल्याला? आपण पहिल्यांदाच तो पथ्य नव्हते पाळलेले, फार काही बाई खात होतो त्याच्यामुळे आलं. तर साधा सोपा उपाय आहे, जेवणामध्ये पथ्य पाळा, जेवणाच्या वेळा पाळा, भरपूर पाणी प्या. दिवसातून कमीत कमी 3 ग्लास कोमट पाणी आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. सोबतच मी तुम्हाला अजून एक सल्ला देऊ इच्छितो, ह्या जगामधील जेवढे पण तरल पदार्थ आहेत, म्हणजे जेवढे पण पातळ पदार्थ आहेत, जेवढे पण स्निग्ध पदार्थ आहेत, ह्यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ म्हणजे गाईचं तूप. तर ते गावरान गाईचं असेल तर अतिउत्तम, नसेलच गावरान गाईचं तर साध्या गाईचं तूप. तर हे जे तूप असतं हे सर्व तरल पदार्थामध्ये, स्निग्ध पदार्थांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, 1 नंबरला त्याचा नंबर लागतो. तर हे दररोजचं 2 चमचे तुम्ही कोमट दुधातून किंवा कोमट पाण्यातून किंवा आपल्या पोळीला, चपातीला लावून किंवा आपल्या जेवणामध्ये टाकून हे तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यामुळं काय होणार आहे, तुमच्या आतडे मऊ राहायला सुरुवात होणार आहे, तुमच्या आतड्यांना स्निग्धता भेटणार आहे, चिकनाहट येणार आहे, आणि त्यांनी मग तुमचं पोट पण चांगलं साफ राहायला सुरुवात होणार आहे. आणि पोट चांगलं साफ राहिलं का तुम्ही मुळव्याधापासून सुटका मिळालीच समजायची. मुळव्याध ही कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो. बऱ्याचशा लोकांना मुळव्याध हे काय हेच माहीत नाही, नुसतं औषध खायचं बरं झालं आणि झालं, एवढ्यावरतीच ते अवलंबून आहेत. आणि बऱ्याचशा वेळेस त्यांचा अज्ञान पण असतो, त्यांना माहितीही नसतं का काय आजार आहे, बो काय केलं पाहिजे. तर ह्या पद्धतीने आपण, मी सांगितलेले ज्या टिप्स आहेत तुम्हाला साध्या साध्या सोप्या सोप्या, ह्या आपण करूयात. ह्याच्यामुळे मी अशी आशा करतो का तुमचा आजार, तुमचा जो मुळव्याध आहे, ह्यापासून तुम्हाला सुटका मिळेलच. तर धन्यवाद.